नष्ट होतो, तसाच गंगा दर्शनाने पापे नाहीशी होतात. या मानवी जीवनात चंचल मनामुळे प्राप्त झालेल्या सर्व प्रबलांना नाहीसे करून गंगाजल बुद्धिमान म्हणते. गंगानदीला सामान्य म्हणणारी ही मी नेहमी अनेक अनुकंपा करतो. स्वर्ग अणुजणुकी या गंगाजल तरंगाच्या पायऱ्यावरच मी बनविलं आहेत. गंगासाहेब स्नाला काळाचे बंधन नाही. सर्व काळ शुभ असतो. सर्व प्रदेश शुभ असून तीही तिच्या तटीचे जर्वजन जमादानास पात्र करतात असतात. जसा यज्ञामध्ये अश्वमेध, पर्वतावर हिमवन, पर्वतामध्ये सत्यव्रत, संपूर्ण दानामध्ये अभयदान, तपामध्ये प्राणायाम, मंत्रात प्रणव, धर्मामध्ये अहिंसा, काम्यामध्ये वृषभ वराश्री, विद्यामध्ये आत्मविद्या, स्त्रियामध्ये गौरी, सर्व देवात आपण म्हणजे विष्णू, सर्व पात्र शिवभक्त, तसे तीर्था गंगातीर्थ जाणावे. जो हर व तुझ्यात भेदभाव नाहीत म्हणत नाही तो खरा भक्त, तो महापशुपात पद मिळवतो. म्हणजेच पापरूपी पामासू मोठ्या जोरदार वादळाने पापद्रुमाना पापाने गुराड किंवा पापरूपी इंधनाला जाणारा दावाग्नी म्हणजेच ही परमपुण्य वाहिनी गंगा होय. पितृगण नेहमी हिची गाथा गातात. ते सदा म्हणत असतात, माझ्या मुलात असा कोणी होईल की जो देव ऋषी यांना संतुष्ट होईल. दीन अनाथ दुःखी अशांची त्रास गंगास्नानाच्या पुण्याने दूर होऊ देईल. जना जलजली देईल, तिलांजली देईल. कोणतीही इच्छा मनात ठेवणार तिर्यक योनीत जन्म घेणारा प्राणी असेल व त्याने गंगाजळी आपल्या प्राणाचा त्याग केला तर अशाला वदगती मिळते. 60,000 गण नेहमी गंगेचे रक्षण करीत असतात व पापी भक्तांना ते गंगातळी हिमावस आले असता त्याच्या निवासात विघ्न आणतात. काम, क्रोध, मोह लो अशा तीक्ष्णा शराने त्यांच्या नानाने हनन ते करीत असतात. त्यांना प्रतिकूल परिस्थिती निर्माण करतात. गंगेचे आश्रय घेणारा मानव मुनी महाज्ञानास मानव चारी पुरुषार्थ प्राप्त करण्याच्या बाबतीत ते फलल सफल होतो. इंद्रलोकी निवास करतो आणि जीवन मुक्त होतो. आरोग्यपूर्ण जीवन, संपूर्ण विकास, श्रम श्रीप्राप्ती ह्या गोष्टी जरी अनुकूल असल्या तरी गंगा सेवन न करणाऱ्यास या सर्व गोष्टी असूनही जीवन साफल्य प्राप्त होत नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा गंगा महात्म्य मातेचं. 50 पुष्प म्हणून असते तेच पुस्तक आहे. वाराणसी महात्म वर्णन. श्री स्कंद म्हणाले, महात्मा महाभाग अगस्ती राजा भगीरथाने आपल्या आजोबांच्या उद्धारासाठी जे महादेवाची आराधना केली व आपल्या पूर्वजांना उद्धार करण्याचा निश्चय करून त्याने महान तपस्व्याद्वारे त्रिवर्गामिनी गंगेला भूमंडलावर आणलं. त्रिलोक्या हे मनात धरून त्याने मणिकर्णिकेला होती तेथे गंगा आणली. भगवान शंभूचे आनंद कानन हरी चक्रपुष्पहरणी ब्रह्मलोकाचे सुशेत्रा येथून दीपावलीच्या वंशातील राजाने पुढे पुढे जाऊन ह्या गंगेला प्राप्त केले. त्या निर्माणाचे काशन गेलं त्या स्थानाला, म्हणूनच महाक्षेत्र काशी असे नाव प्राप्त झाले. भगवान शिंभूच्या सातत्याने हे स्थान अविमुक्त झाले. प्रथमच परम अनर्घ्य जांबुवंद स्वयंभू होते. मग वारितार, हरी, संगत अशा क्रमाने अत्युत्तम बनत गेले. चक्रपुष्पाने तीर्थादी फलदायी होते. त्यातून शंभूच्या मणिक श्रवण पुषणाचे अधिक श्रेष्ठ बनले. अनर्घाने मुक्ती देणार आहेच होतेच. गंगा आल्याने ते अधिकच फलदायी झाले. देवासाठी एक क्षेत्र निष्प्राप्य बनले. अनेक कल्याणकडे कार्य करून क्षणाभरात काशीतील पूर्वपुण्यरूपी अमृत प्राप्त होते. वेदांत ज्ञान अभ्यास वाचून सांख्य योग यावाचून काशीत राहणारा अमृत प्राप्त होते. कारण निर्मूल करणारे ज्ञान प्राप्त करण्यावाचून शशीमौली शिवायांच्या प्रसादाने काशीनिवास संपूर्ण वसावन होते. यज्ञ अयत्नाद्वारे कलेवराचा त्याग करणारा तारक्याच्या उपदेशाने काशीनिवासी अमृतप्राप्ती करतो. त्याग हेच एक तप आहे, तोच एक योगाभ्यास आहे. त्यामुळे निर्माण व सौख्य प्राप्त होते. महान दृष्टकृत्या करणारा भारवाहक हेला गंगा व काशी सानिध्यात परमपद मिळून गेला. यम, इंद्र व अग्नी यांनी पुढाकार घेऊन सर्व देवांनी मुक्तिपदाचे रक्षण केले. देहादृष्टी प्रवेशाला अडवण्यासाठी ध्वनी निर्माण केली. वशेतात येणारी विघ्न निवारण्यासाठी वर्णा हिची रचना केली. ते दक्षिणा दिग्भागी स्थापली. दिग्भागी शशीशेखराने स्वतः द्वपदल्पनाची नियुक्ती केली. या संदर्भात घडलेला एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत